तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात करूयात आज दिवसभरातल्या एका मोठ्या बातमीनं। बातमी आहे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भातली। ओबीसींचं राजकीय आरक्षण वटहुकुमाच्या नंतर कायम होईल अशी आशा सरकारला होती, पण या आशेवरती पाणी फिरताना दिसतंय, कारण आरक्षण सध्या तरी अधंतरी राहण्याची शक्यता आहे। खंडपीठाच्या निर्णयाच्या आधारेच आरक्षण दिलं जाईल हे न्यूज 18 लोकमतकडे निवडणूक आयोगाचं पत्र हाती लागलंय, आणि त्यामुळे या सगळ्याचा परिणाम होणार आहे तो उद्याच्या मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवडणुकीवरती। महाराष्ट्रातल्या प्रमुख महानगरपालिका आणि पंचायत समिती जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढच्या काळात होणार आहेत, आणि त्याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं वटहुकूम काढला ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भातला। पण हा वटहुकूम काढून सुद्धा त्याचा काही उपयोग होणार नाही असं दिसतंय, कारण ओबीसी आरक्षणाच्या सरकारच्या वटहुकुमानंतर सुद्धा आरक्षण हे औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाच्या आधारे असणार असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय। त्याबाबतचं निवडणूक आयोगाचं पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय। याविषयी वटहुकुमाच्या आधारे राजकीय आरक्षण देण्याची निवडणूक आयोगाची भूमिका आहे, मात्र खंडपीठात दाखल याचिकेच्या निर्णयाच्या आधारे हे आरक्षण असेल असंही आयोगानं स्पष्ट केलंय। त्यामुळे हायकोर्टात काय होतं यावर स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या मागासवर्गीयांचं आरक्षण ठरणार आहे। या सगळ्याबद्दल अधिक तपशील जाणून घेणार आहोत आपल्या प्रतिनिधींकडून। आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आता नागपूरहून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। तुषार, राज्य सरकारनं जो वटहुकूम काढला तेव्हा असं सांगितलं की पुढच्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसींचं राजकीय आरक्षण हे अबाधित राहील, पण आज जेव्हा निवडणूक आयोगाचं हे पत्र समोर आलेलं आहे याचा अर्थ वटहुकुमाच्या नंतर सुद्धा ओबीसींचं राजकीय आरक्षण धोक्यात आहे असं मानायचं का? विलास, निश्चितच 23 सप्टेंबरला राज्य सरकारने जो वटहुकूम काढला त्या वटहुकामामध्ये असं म्हटलं होतं की ओबीसीचं आरक्षण आम्ही न्यायालयाने जे काही निकष दिले त्या निकषाच्या अधीन राहून ओबीसींना आरक्षण दिलं जाईल। मात्र राज्य शासनाने जो वटहुकूम काढला त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये चॅलेंज करण्यात आलं, आणि त्या संदर्भातली एक रीट याचिका तिथे प्रलंबित आहे। तर त्या रीट याचिकेला जेव्हा सुरू असताना, जेव्हा आता 86 नगरपंचायतच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये जानेवारी महिन्यामध्ये होत आहे आणि त्याची जी आरक्षणाची सोडत आहे ती आजपासून सुरू होणार आहे, त्यासाठी 9 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाने जे पत्र काढलं त्या पत्रामध्ये निवडणूक आयोगाने स्पष्ट म्हटलेलं आहे की औरंगाबाद खंडपीठामध्ये जी याचिका आहे त्या याचिकेच्या अधीन राहून जर का त्या संदर्भात काही निर्णय आला तर त्या निर्णयाच्या अधीन राहून या पुढच्या निवडणुका घेतल्या जाईल। त्यामुळे ज्या प्रकारची भूमिका निवडणूक आयोगाने घेतलेली आहे त्यामुळे सध्या तरी असं स्पष्ट दिसत नाही की राज्य सरकारचा जो वटहुकूम आहे जेव्हापर्यंत त्यावर शिक्कामोर्तब न्यायालयाकडनं होत नाही तेव्हापर्यंत तरी सध्या तरी ओबीसीला आरक्षण मिळेल याचे चित्र किंवा तसे चिन्ह दिसत नाही। मी येतो तुमच्याकडे आता आपल्या सोबत ओबीसी अभ्यासक राजकीय विश्लेषक श्रावण देवरे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। देवरे सर, तुम्ही सातत्याने मागणी करत होतात की वटहुकूम हा त्याच्यावरचा पर्याय नाही आहे, वटहुकूम काढू नका। सुप्रीम कोर्टानं ज्या त्रिसूत्री सांगितलेल्या आहेत त्या त्रिसूत्रींचं पालन करणं गरजेचं आहे हे सांगून सुद्धा राज्य सरकारनं ते ऐकलं नाही। आता वटहुकूमाचा काहीच उपयोग होणार नाही हे दिसतंय, कारण कोर्ट ते ऐकायला तयार नसेल, अशावेळी ओबीसींची पुन्हा फसवणूक झाली असं म्हणायचं का? बरोबर आहे, वटहुकूम या आधी पण फडणवीस सरकारने काढलेला होता, त्या वटहुकूमनुसार निवडणुका झाल्या आणि 1 वर्षाच्या आत सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आणि त्या निवडणुका ज्या झाल्या होत्या तिथले ओबीसी वार्ड रद्द झालेत। आज अशी परिस्थिती आहे की त्या 5 जिल्हा परिषदांमध्ये ज्या निवडणुका झाल्यात ओबीसी आरक्षणाविना तिथे एकही ओबीसी निवडून आला नाही, म्हणजे याचा अर्थ फडणवीस साहेबांनी जो वटहुकूम काढला होता तो ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी नाही तर ओबीसी आरक्षण घालवण्यासाठी तो वटहुकूम होता, आणि त्याचीच पुनरावृत्ती आता उद्धव ठाकरे सरकार करत आहे। वटहुकूम काढून कसा तरी टाइमपास करून वेळ मारून न्यावा आणि वटहुकूम काढल्यानंतर ज्या निवडणुका होतील तिथले जे ओबीसी वार्डातून निवडणुका लढवतील ते ओबीसी लाखो करोडो रुपये खर्च करून निवडून येतील आणि पुन्हा 1 वर्षाच्या आत
पुन्हा निकाल लागेल आणि यांचे ओबीसी वार्ड रद्द होतील, यांची निवडणूक रद्द होईल. म्हणजे हा जो खेळ चाललेला आहे भाजप सरकारचा आणि मविया सरकारचा, हा ओबीसींसाठी जीवघेणा खेळ आहे. मी सुरुवातीपासून म्हणतो आहे की फक्त भुजबळ साहेब आणि वडेट्टीवार साहेब या दोघांनी एकत्र येऊन जर संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जर आपल्या मंत्रिपदाचा जर राजीनामा दिला तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की अजित पवार साहेब हे ताबडतोब घाबरतील आणि इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाला 365 कोटी रुपये त्वरित देऊन टाकतील आणि इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम त्वरित सुरू आहे. देवरे सर तुम्ही सोबत राहा, तुम्ही सोबत राहा. आता आपल्यासोबत हरिभाऊ सुद्धा जोडले गेलेले आहेत. हरिभाऊ राठोड आता आपल्या सोबत आहेत, ओबीसी अभ्यासक आणि संविधानाचे अभ्यासक सुद्धा हरिभाऊ आहेत या संपूर्ण न्यायालयीन लढाईमध्ये. हरिभाऊ, आता जो वटहुकूम राज्य सरकारनं काढला, असं चित्र तयार झालं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये या वटहुकुमाच्या नुसार ओबीसींचं राजकीय आरक्षण हे अबाधित राहील. पण असं दिसतंय की हे आरक्षण अबाधित राहू शकणार नाही, कारण निवडणूक आयोग हे आधीच्या निर्णयाच्या अनुसार ही सगळी प्रक्रिया पार पाडणार आहे. तुम्हाला काय वाटतं, चुकलं कुठे? अगदी बरोबर. जसं विकास गवळीच्या केसमध्ये मान्य निवडणूक आयोगाने सब्जेक्ट टू कंडिशन ऑफ आउटकम ऑफ द फायनल डिसिजन ऑफ द सुप्रीम कोर्ट अशी एक कंडिशन टाकली होती. आता काय कळेल की निवडणूक आयोग प्रत्येक निवडणुकीमध्ये नगर परिषद असो जिल्हा परिषद असो त्यामध्ये ही कंडिशन टाकणार की शेवटी सुप्रीम कोर्टाच्या अधीन राहून, म्हणजे न्यायालयाच्या अधीन राहून. आता आपल्या इथे काय झालं की कोणीतरी आता उल्लेख केला की औरंगाबाद हायकोर्टामध्ये ही केस आहे, मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद पीठाकडे. तर तिथे चालणार नाही, औरंगाबाद हायकोर्ट हेच सांगणार आहे हे 3 जजेसचा निर्णय, सुप्रीम कोर्टाचा निर्णय, त्यामुळे याची सुनावणी इथे होणार नाही, परत ते सुप्रीम कोर्टाकडे जातील आणि परत तोच निर्णय येईल. कारण त्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की इम्पिरिकल डाटा गोळा करा आणि नंतर त्या, ही साधी गोष्ट सरकार का करत नाही हा कळीचा मुद्दा आहे. मग मुद्दा तोच आहे ना हरिभाऊ, आज ओबीसी लोकसंख्या करा हे का टाळत आहे सरकार, हा हा खरा कळीचा मुद्दा आहे, दुसरा काही नाही याच्यावर. पण मग आज ओबीसींचे जे मंत्री बसलेले आहेत सरकारमध्ये ते समोर येऊन सांगत होते की आम्हाला वटहुकूम काढणं गरजेचं आहे, कारण वटहुकूम जर काढला तर आम्ही हे आरक्षण अबाधित ठेवू शकतो. एका बाजूला ते सांगणं म्हणजे ही फसवणूक होती. अगदी बरोबर. वटहुकूम काढला होता मागच्या सरकारने, वटहुकूम काढलाच होता ना. आणि हे बघा, आम्ही आधीपासून सांगतोय की वटहुकूम सुद्धा तुम्ही काढू शकत नाही, तो वटहुकूमच रद्द होणार आहे. तो वटहुकूम मुळात रद्द होणार आहे. म्हणजे तुम्ही सरकार, हे बघा, सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे 3 जजेसचा, तो एक कायदा होतो. सुप्रीम कोर्टाच्या 3 जजेस म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल बेंचचा जो निर्णय असतो तो कायदा असतो. आता तो कायदा झाल्यावर तुम्ही त्याच्यावर आणखी कायदा केला वटहुकूम काढून. असं जर असलं तर मराठा आरक्षण आपण दिलं नसतं का वटहुकूम काढून? असं चालत नाही ना. बरोबर, तुम्ही खूप कळीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. आणि आता राज्य सरकार, सुप्रीम कोर्टानं जी त्रिसूत्री सांगितलेली आहे ओबीसी आरक्षण वाचवण्याच्या साठीची, ती त्रिसूत्री सोडून बाकीचे जे मार्ग अवलंबत आहे ते ओबीसींची फसवणूक करणारे आहेत असा आरोप थेट केला जातोय. धन्यवाद दोघांचे. श्रावण देवरे सर आता आपल्यासोबत होते, हरिभाऊ राठोड सुद्धा आपल्यासोबत होते, दोघांचेही धन्यवाद. वळत पुढच्या बातमीकडे. बातमी आहे राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या संदर्भातली. 5व्या दिवशी सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप सुरू आहे, यावर कुठलाही तोडगा निघालेला नाही. हा तोडगा कधी निघणार आहे, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे कधी घेतला जाणार, याच्याबद्दलची उत्सुकता सगळ्यांना आहे. आणि कारण सर्वसामान्य जनतेला खूप मोठ्या हाल अपेष्टांना सामोरं जावं लागतं आहे. राज्य सरकारनं तातडीनं यावरती तोडगा काढावा अशी मागणी केली जाते. राज्य सरकार सांगतंय की 28 मागण्या आम्ही मान्य केल्या, पण विलिनीकरणाची मागणी घेऊन आज कर्मचारी ठाम आहेत आपल्या भूमिकेवरती. जोपर्यंत विलिनीकरणाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत संपावरून माघार घेणार नाही ही भूमिका आहे. तर राज्य सरकार मात्र बैठका आणि तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगतं आहे. आवाहन करतं आहे एसटी कर्मचाऱ्यांना की त्यांनी पुन्हा कामावरती रुजू व्हावं, संपातून बाहेर पडावं, सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतोय. खासगी वाहतुकीचा पर्याय निवडावा लागत असल्यानं
खिशाला सुद्धा सर्वसामान्यांच्या झळ बसते, त्यामुळे राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा कधी काढणार हा खरा सवाल आहे. संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्यासाठी एसटी महामंडळाकडून आज एक पत्रक काढून खुलं आवाहन करण्यात आलेलं आहे. हे आवाहन नेमकं काय आहे आपण जाणून घेऊयात. ग्राफिकच्या माध्यमातून आपण हे बघतोय. कोरोना महामारीच्या संकटामुळे आपली लाल परी मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. संप करून तिला पुन्हा आर्थिक गर्तेत लोटू नका. सध्या एसटीचा संचित तोटा 12,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलाय. असं असताना देखील सर्व कर्मचाऱ्यांचे गेल्या 18 महिन्यांचं वेतन एसटी महामंडळानं अदा केलंय. अर्थात त्यासाठी राज्य सरकारकडून आतापर्यंत 3,549 कोटी रुपयांचा आर्थिक निधी प्राप्त झालाय. यापुढे देखील आपल्या सगळ्यांचं वेतन वेळेवर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. कर्मचारी बांधवांनो, आंदोलनातील आपल्या मागणीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता 28%, घरभाडं भत्ता 18, 16, 24% मान्य केलाय. तसंच दिवाळी भेट सुद्धा दिली आहे. असं असून देखील अचानकपणे पुढे आलेल्या ज्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू आहे त्या मागणीबाबत एसटी महामंडळ आणि राज्य सरकार माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशाचं प्रामाणिकपणे अनुपालन करत आहे. त्यानुसार राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीनं आपलं काम सुरू केलंय. बंधू भगिनींनो, आपण संप मागे घ्यावा यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सुद्धा विनंती केली आहे. आपल्या संपामुळे महामंडळाला दररोज 15 ते 20 कोटी रुपयांचा तोटा होतोय. अर्थात संपाचा विपरीत आर्थिक परिणाम सध्या आणि संस्थेचे कर्मचारी म्हणून आपल्याला दीर्घकाळ भोगावे लागणार आहेत. संपामुळे गेले कित्येक दिवस सर्वसामान्य प्रवासी जनतेचे अतोनात हाल होत आहेत. या सगळ्यांचा विचार करून आपण तातडीनं संप मागे घ्यावा आणि सर्वसामान्य जनतेच्या सेवेत पुन्हा रुजू व्हावं अशी विनंती ही एसटी महामंडळाकडून आज एसटी कर्मचाऱ्यांना करण्यात आली आहे. दरम्यान एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी देखील कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन करताना नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊया. सर्वांनाच आव्हान राहील की हा संप अधिक पुढे न चालवता त्यांनी तत्काळ कामावर रुजू झालं पाहिजे. त्यांची जी मागणी आहे ती मागणी माननीय उच्च न्यायालयासमोर विचाराधीन आहे. माननीय उच्च न्यायालयाने त्या संदर्भात जी समिती स्थापन केली आहे ते न्यायालय आदेशाप्रमाणे केली आहे. त्याच्यामध्ये सर्व टाईम बाउंड प्रोग्राम दिला आहे, किती दिवसामध्ये काय गोष्टी घडायला पाहिजे, त्यामुळे त्याप्रमाणे त्या घडतीलच. म्हणून आता संप करण्यात काही हशील नाही, संप करण्यात काही अर्थ नाही. म्हणून सर्वच कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर रुजू झालं पाहिजे अशा प्रकारचं एक आव्हानही या निमित्ताने मी करू इच्छितो. आजही संप चालू असला तरी बऱ्याचशा लोकांची अशी आमच्याकडे विनंती येते आहे की त्यांना कामावर घ्यायचं आहे. जिथे जिथे अशी विनंती येते त्या त्या ठिकाणी आम्ही त्यांना मदत करून कामावर येण्यासाठी प्रयत्न करतो आहे. पर्टिक्युलरली मेकॅनिकल स्टाफ आमचा कामावर यायला सुरुवात झालेली आहे आणि संपात सहभागी होण्याची ज्याची इच्छा नाही अशा माणसाला कामावर तो येऊ शकला पाहिजे. त्याला जे काय संरक्षण देण्याची व्यवस्था करायची आहे ती सगळी व्यवस्था प्रशासन निश्चितपणे करणार आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपाचं जे सगळं राजकारण आहे ते सुद्धा तापलेलं आहे. आरोप प्रत्यारोप रंगतायत, बघूया. गेले काही दिवस संप चालू आहे, संप बेकायदेशीर ठरवलेला आहे. विलिनीकरणाची त्यांची मागणी ही काही एक दिवस दोन दिवसात होणारी नाहीये. ज्या कामगाराच्या जीवावरती घामावरती उभा आहे त्या कामगाराला जर एखादा माणूस कमी लेखत असेल परिवहन मंत्री म्हणून राहण्याचा तुम्हाला सुद्धा त्या पदावर अधिकार नाही आहे. आपल्याला सस्पेंड केलं जाईल भीतीने एकाला हार्ट अटॅक आला. माझ्या लक्षात आलं की हा संप चिघळवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या मागण्या दिसत आहेत. जे 2-4 नेते जे भाजपचे याच्यामध्ये पुढाकार घेऊन जे आज या कामगारांना भडकवत आहेत त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. राजकीय दृष्ट्या पाहायला लागलं तर मग राजकीयदृष्ट्या राजकीयच उत्तर द्यावं लागतं. निर्दयीपणा, इतका निर्दयपणा, 37 आत्महत्या आतापर्यंत झाल्या. भाजप त्याला खतपाणी घालतंय. साहेबांनी अनिल परब यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या या बातमीनंतर बातमी आहे कंगना राणावतच्या वादग्रस्त वक्तव्याच्या संदर्भातली. कंगना राणावतनं देशाला स्वातंत्र्य हे 2014 नंतर खऱ्या अर्थानं मिळाल्याचा दावा केला, तशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि त्यानंतर तिच्यावर टीकेचा भडीमार सुरू झालेला आहे. सोशल मीडियावरती
तिला तिच्यावरती जोरदार अशी टीका केली जाते. दरम्यान या वक्तव्याचा संजय राऊत आणि नवाब मलिक यांनी सुद्धा निषेध नोंदवलाय. शिवसेना खासदार संजय राऊत आणि नवाब मलिक यांनी तिच्याकडचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा अशी मागणी केली. अनेक स्वातंत्र्य सैनिकांना सन्मान म्हणून एक ताम्रपट मिळालेला आहे त्या काळामध्ये, की तुम्ही स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाला. मग हे ताम्रपट का भिकाऱ्यांना दिले? भारतीय जनता पक्षाला याच्यावरती भूमिका स्पष्ट करावी लागेल. आणि ही देशाची मागणी आहे, मी तुम्हाला सांगतो की कंगना बेनला जे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत ते सगळे परत घेतले पाहिजे. कंगना राणावत एक अभिनेत्री ज्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला, ते बोलत आहे की या देशाला 15 ऑगस्ट 1947 साली जे स्वतंत्रता प्राप्त झाल्या ती भीक होती. खरं भारत स्वतंत्र 2014 साली झालेलं आहे. आज काही अभिनेत्री मनाला क्रीम घेऊन काहीतरी ओव्हरडोस झाल्यानंतर बोलत राहताय. आम्ही मागणी करतोय की तात्काळ त्यांच्या पद्मश्री मागे घेतलं पाहिजे आणि त्यांच्या विरोधात करोडो भारतवासियांचा अपमान करून भावना दुखावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेक नंतर आपण चर्चा करणार आहोत राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या संदर्भात. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 जोपर्यंत.